बीड जिल्हा धनंजय मुंडेंचाच किल्ला, बीड मध्ये धनंजय मुंडेंचीच सरशी। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा। बीड जिल्हा मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते शरद पवार विरुद्ध अजित पवार या गटामुळे। याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी अशाच माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात दिनांक 2 जुलै 2023 पासून अजित पवार आणि शरद पवार असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे आपण सर्वांनी पाहिले। अजितदादांचा गट भाजपासोबत सत्तेत जाऊन बसलेला आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु शरद पवारांचा गट हा अजूनही महाविकास आघाडीतच आहे। यातच शरद पवारांनी आता जे काही आमदार फुटून गेलेत त्यांच्याच मतदारसंघात सभा घेण्याचे ठरविले आहे। सर्वात प्रथम नाशिक, नंतर बीड आणि नंतर कोल्हापूर अशी पवारसाहेबांचे सभेचे सत्र सुरू आहे। यातच सर्वात जास्त चर्चेत सभा आहे ती बीडमधली, कारण बीडच्या शरद पवारांच्या सभेला उत्तर सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची अगदी धूमधडाक्यात झाल्याचे पाहायला मिळाले। अजित पवारांचे अभूतपूर्व असे स्वागत बीड जिल्ह्यात करण्यात आले। एवढेच नाही तर धनंजय मुंडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून बीड जिल्हा हा धनंजय मुंडेंचाच किल्ला असे स्पष्टपणे सांगितले। यावेळी झालेल्या सभेमध्ये धनंजय मुंडेंनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली, त्याचसोबत बीडचा विकास करण्यामागे जे काही काम आहे ते सर्व अजितदादांनी केलं आहे, यामध्ये पवारसाहेबांनी बीड जिल्ह्याला काहीच दिलं नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले। एवढेच नाही तर छगन भुजबळ असतील, अमरसिंह पंडित असतील यांनी देखील पवारसाहेबांवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले किंवा प्रश्न विचारले। अजितदादांनी बोलताना जरी शरद पवारांचं नाव टाळलं असलं तरी दादांनी पूर्ण देखील विकास मी करणार हे सर्व बीडकरांना खात्रीशीरपणे सांगितलं। यात अजून एक मजेशीर बाब म्हणजे छगन भुजबळ ज्यावेळी शरद पवार साहेबांवर टीका करत होते त्यावेळी अनेक जण ही सभा सोडून जात असल्याचे आपण सर्वांनीच पाहिले। हाच मुद्दा रोहित पवारांनी उचलून धरून पवारसाहेबांवर केलेली टीका किंवा अजित पवार गटाने घेतलेली भूमिका ही जनतेला मान्य नाही, ही आलेली सर्व जनता ही भाडेकरू असल्याचे आरोप रोहित पवारांनी केला। एवढेच नाही तर बीड जिल्हा हा सदैव पवारसाहेबांचाच किल्ला होता आणि पवारसाहेबांचाच किल्ला राहील असे देखील रोहित पवारांनी ठामपणे सांगितले। जितेंद्र आव्हाड यांच्या देखील टीकेला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिली। एवढेच नाही तर धनंजय मुंडेंनी अगदी तळमळीने भाषण केल्याचे आणि बीड जिल्ह्याला स्वतःचाच गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे पाहायला मिळाले। अजित पवारांनी देखील मी बीडच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहील आणि जेवढं काही मला देता येईल तेवढं मी बीड जिल्ह्याला देण्याचा शब्द दिला। यास एवढंच नाही तर 1 लाख कोटी रुपये जरी गेले तरी देखील बीडचा दुष्काळ हटवण्यासाठी आम्ही पाणी आणू अशी देखील भूमिका अजित पवारांनी घेतल्याचे आपण पाहिले। तर मित्रांनो, आता लवकरच आपल्याला बीड जिल्ह्यात काय होणार, अजितदादांची पॉवर चालणार, धनंजय मुंडेंची पॉवर चालणार की त्याविरुद्ध शरद पवार साहेब आणि संदीप क्षीरसागर हेच किंगमेकर ठरणार हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।